आम्ही पायऱ्यावर बसलो होतो त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री तिथून जात होते, त्यावेळेस त्यांनी थांबून काय विषय आहे समजून घेतला आणि आम्ही त्यांना आमचा प्रश्न सांगितला. त्यामुळे हा सार्वजनिक विषय होता, शेतकऱ्यांचा प्रश्न होता, त्यामुळे तसा काही विचार आमच्या डोक्यात आला नाही. आपल्यासोबत कैलास पाटील आमदार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काल त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी ओळख अशी आहे की जेव्हा शिंदेगट शिवसेनेतून बाहेर पडला त्यावेळी सुरतला जाताना ते परत आले होते आणि काल त्यांनी कामानिमित्तानं एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. नक्की काय काम होतं? काल आम्ही मी आणि आमचे सहकारी आमदार श्रीमान राहुल पाटील साहेब आम्ही पायऱ्यावर हरभरा खरेदी केंद्र हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आमचं आंदोलन चालू होतं. त्या दरम्यान मुख्यमंत्री तिथून जात होते त्यावेळेस त्यांची भेट झाली आणि आम्ही त्यांना लक्षात आणून दिलं की आपण जरी प्रशासन जरी सांगत असलं की आपण हरभरा खरेदी केंद्र चालू केलेले आहेत, एवढे 550 केंद्र सेंटर चालू केलेले आहेत, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात एकही हरभरा खरेदी केंद्र चालू झालेलं नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हरभऱ्याचं उत्पादन ह्यावर्षी दरवर्षीपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं खरेदी केंद्राची संख्या वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे एका सेंटर केंद्रावर गर्दी पडणार नाही किंवा शेतकऱ्यांना आपला माल घालणं सोपं होईल. परंतु जाणीवपूर्वक ह्यात राजकारण करून सरकारकडनं काही ठराविक केंद्रांनाच ऑनलाईनसाठी मंजूरी दिली जाते आणि बाकीच्या आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर सहकारी आणि शेतकरी उत्पादक कंपन्या मिळून जवळपास 49 सेंटरनी या ठिकाणी मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही खरेदी केंद्राची मान्यता मागितली होती. मागच्या वर्षीपेक्षा उत्पन्न जास्त असताना त्या सेंटरमध्ये वाढ करण्यास सोडून 49 पैकी फक्त 11 सेंटरनाच ह्या सरकारनं मंजुरी दिलेली आहे. त्यामुळं एकदम ह्या 11 सेंटरवर गर्दी पडू शकते, उद्या बारदाण्याचं शॉर्टेज येऊ शकतं, माल डंप होऊ शकतो. त्यामुळं अशा परिस्थितीमुळं नाईलाजानं शेतकऱ्यांना सुविधा खरेदी केंद्राची उपलब्ध न झाल्यामुळं नाईलाजानं त्यांना खुल्या बाजारात हरभरा विकावा लागेल आणि प्रति क्विंटल 1-1.5 हजार रुपयाचा फरक आहे. आणि ज्यावेळेस व्यापाऱ्याकडे सगळा हरभरा जाईल त्यावेळेस मग व्यापाऱ्याकडनं सरकार खरेदी करणार आहे का, हे आम्ही काल मुख्यमंत्री साहेबांना गोष्ट निदर्शन. तुम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे गेलो तेव्हा काय मनात विचार होते की अरे ते आपल्याला जुने काही प्रश्न विचारतील का किंवा काय त्यावर चर्चा होतील का? आम्ही पायऱ्यावर बसलो होतो त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री तिथून जात होते, त्यावेळेस त्यांनी थांबून काय विषय आहे समजून घेतला आणि आम्ही त्यांना आमचा प्रश्न सांगितला. त्यामुळे हा सार्वजनिक विषय होता, शेतकऱ्यांचा प्रश्न होता, त्यामुळे तसा काही विचार आमच्या डोक्यात आला. पहिली भेट कशी राहिली त्या घटनेनंतर? पहिली मुख्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने स्वागत केलं? स्वागत पायऱ्यावरच भेट झाली, हा सर्वसमक्ष भेट झालेली आहे. त्यावेळेस आम्ही जे प्रश्न म्हणजे जो विषय होता तो त्यांना सांगितला आणि त्यांनी तो मान्य करून त्यावर तोडगा करण्याचं आश्वासन दिलं. समजून घेतला? हो, समजून घेतला. नक्कीच कैलास पाटील यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांची भेट झाली ती पूर्णपणे अराजकीय होती, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात होती, त्यामुळे असे मनात कुठलाही विचार जो आहे तो भेटीच्या संदर्भातला कुठे आलेला नाही असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. विजय जर्नलिस्ट कृष्णा प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.